नमस्कार शेतकरी बांधवांनो, ऐकलिका अशा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, गेली एक दोन दिवस झालं मराठवाडा असेल तसेच विदर्भासह काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत आहे आणि पुढेही दोन तीन दिवस अशाच प्रकारचा पाऊस मेघगर्जनेसह ढगाळ वातावरणासह सांगितलेला आहे. अशी परिस्थिती असतानाच जवळपास सर्वत्र सोयाबीन काढणीसाठी आलेला आहे, सोंगणीसाठी आलेला आहे. काही शेतकरी बांधवांनी सोयाबीन काढून व्यवस्थित चवाळ्याखाली किंवा मग ताडपत्रीखाली व्यवस्थित झाकून ठेवलेला आहे आणि काही जे शेतकरी बांधव आहेत ते अर्ध्यावट सोयाबीन काढून अडकलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये नेमकं सोयाबीनचं नियोजन, सोयाबीन काढणीचं नियोजन कसं करायचं आहे याविषयी आपण तुम्हाला सविस्तर माहिती सांगणार आहोत. व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत पहा. तर मित्रांनो, जवळपास अजून दोन तीन दिवस पाऊस सांगितलेला आहे, त्यामुळे सोयाबीन काढणीची गडबड कुणीही करू नका. सोयाबीन परिपक्व झालेल्या अवस्थेत, सोयाबीन काढणीच्या अवस्थेत त्या बियाण्याच्या उगवण शक्तीवर परिणाम होऊ नये यासाठी आपण बाविष्टीन किंवा मग कॅप्टन या बुरशीनाशकाची फवारणी आपण घेऊ शकतो. जेणेकरून काय होणार आहे, कुठल्याही प्रकारची बुरशी आपल्या सोयाबीनला लागणार नाही आणि ते नाचणार नाही, कुठल्याही प्रकारची त्याची हानी होणार नाही, यासाठी ही याची मदत होणार आहे. मित्रांनो, सोयाबीन जर तुमचं स्टँडिंग कंडिशनमध्ये असेल, उभं असेल शेतामध्ये, तर त्याला पावसामध्ये कापणीची गडबड करू नका. कारण स्टँडिंग कंडिशनमध्ये त्याला पावसामध्येही काही दिवस काही होणार नाही, परंतु कापणीच्या नंतर जेव्हा ते मातीच्या संपर्कात येणार आहे, खाली कुठे ढीग लावून ठेवल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बुरशीची वाढ जास्त होणार आहे. आपल्याकडे जे मजूर असतात, समजा एखाद्यानं कोणी गुत्त दिलेलं असेल सोयाबीनचं, तर ते मजूर ऐकत नाहीत, गडबड करतात, पण ते नुकसान जे आहे त्या शेतकऱ्याचं होणार आहे. त्याच्यामुळे तिथे योग्य ती काळजी घेऊन तुम्ही नियोजन करणं आवश्यक आहे. त्यानंतर मित्रांनो, असे काही शेतकरी बांधव आहेत ज्यांनी सोयाबीन काढलं तर आहे, परंतु अचानक पाऊस आला, मध्येच सर्व काही भिजून गेलेलं आहे, त्यांनीही काही काळजी करायची काही आवश्यकता नाही आहे. आपल्याकडे काही इतका पण पाऊस लागून बसत नाही, आतून मधून ऊन पडतच राहतं. फक्त एक काळजी एकच घ्या, खूप मोठा ढीग एका ठिकाणी लावून ठेवू नका ओल्या सोयाबीनचा, जेणेकरून त्याच्यामध्ये बुरशीची वाढ होणार नाही. छोटे छोटे ढीग घाला, खाली चवाळं ताडपत्री काही टाका आणि अधूनमधून त्याला खाली वरी करत राहा, जेणेकरून काय होणार आहे, त्याच्यामध्ये हवा खेळती राहणार आहे आणि हवा खेळती राहिल्याच्या नंतर त्याच्यामध्ये बुरशीची वाढ होणार नाही. आणि त्यानंतर जेव्हाही केव्हा ऊन पडेल तेव्हा तुम्हाला ते सोयाबीन व्यवस्थित वाळून त्याची जी आर्द्रता आहे, मॉइश्चर आहे, ते 14-15% आत जोपर्यंत होत नाही तो सक वाळून नंतरच ढीग घालून तुम्हाला व्यवस्थित ते झाकून ठेवायचं आहे आणि त्याच्यानंतरच ते मळणी यंत्रातून काढायचं आहे. आणि काढणी आणि साठवणुकी संदर्भात आपण वेगळा व्हिडिओ बनवणार आहेत मित्रांनो, त्यामध्ये तुम्हाला मळणी यंत्राची स्पीड किती ठेवायची आहे, साठवणुकीसाठी कोणत्या पोत्यांचा वापर करायचा आहे, एका पोत्यामध्ये किती सोयाबीन, किती किलो सोयाबीन साठवलं पाहिजे, त्याची थप्पी किती पोत्यांपर्यंत लावली पाहिजे, ह्या छोट्या छोट्या गोष्टी, पण त्याचे इफेक्ट, त्याचे परिणाम खूप मोठे मोठे असतात. ही सर्व काही माहिती घेऊन आपण या चॅनलवरती व्हिडिओ घेऊन येणार आहोत. मित्रांनो, आपण पाहिलं असेल गेल्या काही दिवसांमध्ये शेंगा भरायच्या अवस्थेमध्ये सोयाबीनच्या पावसाने दडी मारली होती, ड्राय स्पेल होता जवळपास 20-25 दिवसाचा आणि आता काढणीच्या अवस्थेत असताना पाऊस पडतोय. म्हणजे एकंदरीत दुष्काळात 13 महिना अशी परिस्थिती ओढवलेली आहे. मित्रांनो, खचून जायचं नाहीये. जिथेही कुठे पाणी साचलेलं असेल शेतामध्ये, सोयाबीनचं नुकसान झालेलं असेल, क्रॉप इन्शुरन्स ऍप्लिकेशनवर ऑनलाईन तक्रार दाखल करा. जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अशा प्रकारे तक्रार दाखल केल्याच्या नंतर विमा कंपनीला त्या ठिकाणी कुठेतरी जाग येईल असं आपण म्हणायला हरकत नाही. कारण सध्या हे विमा कंपन्या शेतकऱ्यांसाठी आहेत का त्यांच्या नफ्यासाठी आहेत हेच कळत नाहीये. असो मित्रांनो, काळजी घ्या. अशाच प्रकारचे व्हिडिओ आपण रोजच्या रोज या चॅनलच्या माध्यमातून घेऊन येत असतो. त्यामुळे मित्रांनो, अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. खालचे जे लाल बटन आहे त्या क्लिक बटनला क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि साईडलाच हे घंटीचं बटन आहे त्यालाही क्लिक करा, म्हणजे हे सर्व व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळेच्या वेळेत पोहोचत राहतील. तर भेटूयात मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.